महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. आमदार अमित साटम यांची विश्वासार्हता किती असे म्हणत भाजपमध्ये नरेंद्र मोदी पासून ते अमित साटम यांच्यापर्यंत सर्वे खोटारडे आहेत हे आता जनतेच्या लक्षात आले आहे अशी टीका काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली. अमित साटम जरी आमदार असले तरी त्यांची विश्वासार्हता कितीशी राहिलेली आहे. आपण सुशांत सिंगच्या केसमध्ये बघितलं असेल, अनेक स्टोरीज निर्माण करून एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तोंडघशी पडले. आता ते सांगतात 1000 कोटीची वसुली, मग 100 कोटीच्या वसुलीचं काय झालं होतं. ही जी RSS ची पद्धत आहे ना, की 10 वेळा बोल, खोटं बोल, रेटून बोल, म्हणजे लोकांना सत्य वाटायला लागतं, हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे अगदी नरेंद्र मोदींपासून तर अमित साटांपर्यंत हे किती खोटारडे आहे आणि किती बदनामी करतात, खोटे नाटे आरोप करतात, हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आता मग चांदीवाल कमिशन समोर परमवीर सिंग असेल किंवा वाजे, या दोघांना काय सांगावं लागलं की आम्हाला असा कुठलाही आदेश अनिल देशमुखांना दिला नाही, त्यामुळे तुम्हाला आता काही संधी नाही. तुम्ही किती आरोप केले तरी तुमची वास्तविकता, तुमची हिंदीमध्ये असलियत म्हणतात ना, ती जनतेला लक्षात आलेली आहे. तळा येथील निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जाहीर सभेला संबोधित करत स्थानिक नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच ते म्हणाले की विकासासाठी भाजप कटिबद्ध असून मी स्वतःहून तळ्याच्या विकासाची काळजी घेईल असे आश्वासनही त्यांनी दिले. शिवसेना आता राहिलेली आता जमवाजमव करणार लोकांची शिवसेना आणि तिथले प्रतिनिधी आहे. आपल्याला फावलं माती वरते ना आपल्याकडे, तसं वडके कोणतरी आहेत मला कळलं, वडके आपल्याकडेच वरतायत. कोण जमीन घ्यायला आलं की वाढणार तरी झालं, आहे ना, बरोबर आहे ना. आणि दुसरा खातू कोण नाही तरी खातू म्हणजे त्याला पण खाण्याचं काम आहे, एक वडके दुसरा खातू. म्हणजे माणसाची अंडावं पण काय काय अगदी व्यवस्थित ठेवलेत, अंडावाला साधेच काम करत लोकांच्या जमिनी विकायच्या दुसऱ्याला कमिशन खायचं हे काही समाजसेवेची काम आहे. इथल्या लोकांचे प्रश्न काय, इथल्या लोकांच्या समस्या काय समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला होता. मी आपल्याला 10 वाजल्याने आश्वासन देतो, आपल्या आशीर्वादाने केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत केंद्रात भारतीय जनता पार्टीचे. मगाशी आमच्या श्यामाईने उल्लेख केला तो खरा आहे. केंद्रामध्ये आज राणे साहेबांना त्या ठिकाणी उद्योग खात्याचा मंत्री केला. ज्यावेळेला उद्योग मंत्री नारायण राणे साहेब झाले त्यावेळेला भेटताना मी सांगितलं की दादा आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला आणावे लागतील. बोदवड नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांनी हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते बनवले आहेत असे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य गुलाबराव पाटलांना शोभणारं नव्हतं, मात्र गुलाबराव पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर माफी मागितली असल्यामुळे मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केली. गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं. ते महाराष्ट्रातील जनतेला आणि महिला वर्गासाठी काही योग्य वक्तव्य नव्हतं, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी त्यांचे आभारी मानेल आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली याचं स्वागतही करेल. महाराष्ट्रामधले सरकार हे दारू विकणारे सरकार आहे असं जर देवेंद्रजीचं म्हणणं असेल तर त्यांच्या कालखंडामध्ये दारूचे लायसन्स त्यांनी का बंद केले नाही, उलट त्यांच्या दारखंडामध्ये दारू विक्रीचे परवाने जास्त दिले गेले. बिअरसाठी त्यांनी गावागावापर्यंत परवानग्या द्यायला सुरुवात केली आणि वाईन दारू हे सर्रास त्याही कालखंडात विकलं जात होतं. आणि आता दारू विकणारं सरकार असं म्हणतं आहात, पण आपल्या कालखंडात काय झालं याचं चिंतन देवेंद्रजींनी केलं पाहिजे. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं विडंबन करण्याचा जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आमची अस्मिता आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे, देशभरामध्ये छत्रपती शिवरायांना मानणारा मोठा वर्ग आहे,
या वर्गाच्या भावना दुखावल्या, यासाठी तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. जे समाजकंटक आहे त्यांना कठोर शासन केलं पाहिजे. अशा स्वरूपाच्या घटना परत होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. मन आमचं जे दुखावलेलं आहे ते कायमस्वरूपी मनामध्ये आमच्या यातना राहतील. परंतु या माध्यमातून सरकारने जर उपाययोजना केली तर त्या वेदना कमी होण्यास मदत होईल. केजमधील नगरपंचायतीच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत पंकजा मुंडेंच्या तुम्ही 32 नंबरच्या खात्याचे मंत्री आहे या विधानावर प्रतिउत्तर देत पंकजा मुंडेंनी सामाजिक न्याय विभागाची औकात काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचं त्यांनी म्हटलं. तुम्ही ज्यावेळेस विधानसभेची कवठे महाकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. तसेच 19 तारखेला निकाल स्पष्ट होईल तेव्हा माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. आपलं शहर कसं पाहिजे हे विजन आमच्याकडे आहे. आता काय काम प्रलंबित आहेत, कुठली काम चालू आहेत, कुठलं काम केलं पाहिजे हे सुद्धा मला माहिती आहे. आणि पक्ष म्हणून काम करत असताना आपल्या कार्यकर्त्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची. काल 19 तारखेला आल्यानंतरच माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आज स्वातंत्र्यानंतर 70-75 वर्ष नगरपंचायत सारखी निवडणूक आजही आम्ही रस्ते, पाणी, गटाऱ्या, घरकुल अशा सर्व कामांवरती लढवतोय. दुर्दैवी गोष्ट आहे, 15 ज्यांच्या हातात सत्ता होती, 15 ज्यांच्या हातात नगरपंचायत होती, आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे असं सांगतात. आदर्श घोटाळा ऐकला होता. आता आदर्श नगरपंचायत काय असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जी लोक संडासच्या बाथरूमात पैसे खाऊ शकतात त्या लोकांची वृत्ती सुद्धा तिथं बसण्याचीच असू शकते असं मला वाटत. खर तर आज या भागामध्ये विकास झाला पाहिजे. मी इथल्या प्रत्येक वॉर्डात फिरलो. बंडगर वस्तीकडे जाणारा रस्ता कसा आहे हे मला माहिती आहे. मी इथल्या भागात फिरलो. पुलाखालची परिस्थिती काय आहे हे मला माहिती आहे. मी इथल्या भागात फिरलो. विस्तारित झालेला भाग आणि मय भागाची परिस्थिती तिथल्या अडचणी काय आहेत हे मला माहिती आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायचे किंवा जे मला सल्ले देत आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये शहरात काय प्रलंबित विकास कामं राहिलेली आहेत यावर माझ्यासमोर यावं आणि सांगावं. बघूया कोण सांगते किती विकास झाला आहे, किती विकास झाला पाहिजे. स्वर्गीय आबांचं स्वप्न होत या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे. या तालुक्याची जी दुष्काळी ओळख आहे ती दुष्काळी ओळख पुसून टाकण्याची आबांची इच्छा होती. 2014 नंतर आदरणीय ताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते काम करू.
सांगली जिल्हा अमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशन व विक्रम फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 26 डिसेंबर जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार विक्रमसिंग सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली. राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन जतसारख्या दुष्काळी भागात होतंय. येणाऱ्या 26 तारखेला याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी साधारणतः महाराष्ट्रातले 32 जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक येणार. अंदाजे मुली आणि मुलांची एकूण जर संख्या बघितली तर साधारणतः 900 ते 1000 या संख्येनं या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून स्पर्धक येणार आहेत. आणि त्याच्यासाठी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून संयुक्त विद्यमान जपमध्ये त्यांचे सगळ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे राहण्याची सोय त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व पंच पदाधिकारी या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय जेवणाची सोय या ठिकाणी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच काल मशिदीत लसीकरण शिबिर घेण्यात आले. तेलंगी पाछा पेठेतील नूरे इस्लामी मस्जिद ट्रस्टमध्ये आयोजित शिबिरात 400 जणांना लस देण्यात आली आहे. शहरातील धर्मगुरू अबुल कलाम यांनी लसीकरणासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलं. आज नूरे इस्लाम या आपल्या मस्जिदीमध्ये इथल्या जे धार्मिक गुरु आहेत मौली साहब उन्होंने आज वैक्सीनेशन का प्रोग्राम इधर के लोगों के लिए रखा है और ये बहुत बड़ी और बहुत अच्छी बात है कि सोलापुर के लोगों में इस एरिया में वैक्सीनेशन ज़्यादा हुआ नहीं था. लोगों में कुछ अफवाहें थी बट मौलवी साहब ने पुढ़ाकर लेके और इधर के जो नगर सेवक है रियाज खराजी साहब और इनके सब साथी लोगों ने लोगों में जो अवेयरनेस ला के इधर वैक्सीनेशन का प्रोग्राम मस्जिद के सामने ही रखा है और बहुत अच्छे तरह से लोगों का रिस्पॉन्स भी मिल रहा है और लोगों में अभी समझ में आने लगा है कि वैक्सीनेशन लेना बहुत ज़रूरी है कि ओमिक्रॉन अभी तक सोलापुर में आया नहीं है बट जो कोविड की थर्ड वेव है वो कभी आए या ना आए ये हमारी ज़िंदगी का सवाल है. हमारी जान बचाने के लिए सिर्फ एक वैक्सीनेशन तो लेना है, दो वैक्सीनेशन है तो अपनी पूरी फैमिली अपने नज़दीक वाले सिक्योर्ड हो जाते हैं, उससे अपनी जान बचने की ज़्यादा संभावना है और उसमें कुछ रिस्क भी नहीं है तो लोगों ने भी ये वैक्सीनेशन लेना चाहिए. मौलवी साहब खुद आके ये सब आगे करें, कॉर्पोरेशन की तरफ से हम उनकी बहुत शुक्रगुजार है कि इतना बड़ा काम इतना अच्छा काम आज समाज के लिए कर रहे हैं और आगे आके कर रहे हैं, इसलिए कॉर्पोरेशन की तरफ से मैं धनराज पांडे डिप्टी कमिश्नर आपका शुक्रिया अदा करता हूँ. धन्यवाद सर को बहुत मुबारकबाद देता हूँ. हमारे कॉर्पोरेटर साहब रियाज भाई खराबी, हमारे मस्जिद के मैनेजमेंट, हमारे चेयरमैन साहब, हमारे असिस्टेंट चेयरमैन साहब और सलाहुद्दीन शेख साहब और हमारे यहाँ वो बीजापुर रफीक साहब, इन लोगों की कोशिशों से हम लोगों ने तकरीबन 1 हफ्ते से ये मेहनत की अभियान चलाया, लोगों को तवज्जो दिलाई कि यह वक्त की अहम ज़रूरत है कि आप जो है वैक्सीन लें. लोगों ने हमारी आवाज़ पर लब्बैक कहा और यहाँ आज बहुत बड़ी तादाद में लोग जमा हुए हैं और मैं कॉरपोरेशन सोलापुर का और नगर सेवक साहब का और सर का और यहाँ आने वाले तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ और उन्हें मुबारकबाद देता हूँ. और हम ये चाहते हैं कि ऐसे प्रोग्राम इंशाल्लाह वक्त फवक्तन हमारी ट्रस्ट की जानिब से होते रहें जिससे हमारे मोहल्ले को और हमारे समाज को इससे फायदा पहुंचे. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केली असून अली हसन जाफरी असं त्या चोराचं नाव आहे. 22 वर्षीय अली हसन हा सराईत गुन्हेगार असून चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीमध्ये त्याचा मोठा हातखंडा आहे. याच्यामध्ये कोळशेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत चिंचपाडा तिसगाव आणि कोळशेवाडी बाजारपेठ हद्दीमध्ये त्या ठिकाणी विविध मोटरसायकल व चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या. ह्याच्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय शेख साहेब, त्याशिवाय ॲडमिन पी आय कदम आणि क्राईम पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय भोसरे आणि त्यांची टीम आंबिली परिसरामध्ये एक आरोपी
संशयितरित्या फिरत आहे त्याच्या मागावर त्यांनी खडकपाडा पोलीस स्टेशनची टीम मदतीला घेऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलं. त्याचं नाव आहे अली हसन जाफरी, वय वर्ष 22. याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानं चेन स्नॅचिंग केलेलं असं त्यानं सांगितलं. त्याच्याकडं पोलीस रिमांड घेतला घेऊन त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली असता त्यानं 5 मोटरसायकली शिवाय 2 चेन स्नॅचिंग व 1 चोरीचा गुन्हा त्याच्याकडून उघडकीस आलेला आहे. जवळजवळ 4,53,000 मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत झालेला आहे आणि त्यानं कल्याण भागामध्येच नसून वर्तकनगर, भिवंडी यासारख्या भागामध्ये देखील मोटरसायकली चोरी केल्याचं त्यानं सांगितलेलं आहे. त्या इतर भागातील 3 मोटरसायकल व कल्याण भागातील 2 मोटरसायकल त्याच्याकडून आता जप्त करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय पुढील अजून तपास चालला, काही गुन्हे उघडकीस येण्याचे चान्सेस आहेत. हा वॉन्टेड नव्हता, सध्याला तो संशयित म्हणून आमच्या रेकॉर्डवर होता आणि त्यानं चोरी केल्याचा असा संशय असल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची सर्वत्र ओळख आहे, परंतु वडिलांसोबत शेतात राबणाऱ्या शेतकरी पुत्राने राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असून भाविक राठोडची कबड्डीसाठी राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. मुलगा आहे, मी शेतात काम करत होतो आणि जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो आणि ग्रामीण भागात खेळत होतो. मला असं माहीत झालं की यवतमाळला ट्रायल आहे, तर मी गेलो तिथे ट्रायल द्यायला, तर माझं सिलेक्शन झालं जिल्ह्याच्या टीममध्ये. मग तिथून मोर्शीला गेलो खेळायला, तिथून माझी सिलेक्शन झालं नॅशनलसाठी उत्तराखंड येथे. आणि मग यवतमाळ जिल्ह्यातून मी एकच आहे. मी सकाळी शेतात जात होतो आणि संध्याकाळी 5 ग्राउंडवर, आमच्या गावात ग्राउंड आहे थोडा, तर तिथे आम्ही गावाची मुलं प्रॅक्टिस करत होतो. तिथे प्रॅक्टिस झाल्यावर मग संध्याकाळी घरी, त्यावर आणखी सकाळी काम शेतात, रोज शेतात जावं लागते, काम करावं लागते. मी ग्रामीण लेवलच्या मॅचेसवर खेळत होतो ग्रामीण भागात, तिथून मला माहीत झालं प्रो कबड्डी वगैरे निघाली, तेव्हापासून मला असं वाटलं की चांगली मेहनत करू आणि पुढे जाऊ, तर मी मेहनत केली चांगली, तर आता मी नॅशनलसाठी सिलेक्ट झालो आणि पुढे पण होणार अशी माझी इच्छा आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 पनवेल वरून लखनौला जाणाऱ्या ट्रेन मध्ये चढत असताना एका महिलेचा तोल जाऊन ती खाली पडतच होती की प्लॅटफॉर्मवर उपस्थित रक्षक कडुराम मीना यांनी प्रसंगावधान राखत तिचे प्राण वाचवले. ही घटना 17 डिसेंबरला घडली असून प्लॅटफॉर्मवरील कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. यंदा कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा थांब आणलाय. या हंगामातील पहिले 25 आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल झाले असून या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करून नंतर ते विक्रीसाठी ठेवण्यात आले. आज गेली 5 कोकणातील कुणकेश्वर गावातील अरविंद वाळके नावाचे जे शेतकरी आहेत, हे प्रगतीशील शेतकरी आहेत. ते सतत काही ना काहीतरी प्रयोग करून
आपला आंबा लवकर मार्केटमध्ये कसा आणायचा त्यांचा हा प्रयत्न असतो आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश येऊन यंदा डिसेंबरमध्ये आंब्याची आवक मुंबई मार्केटला झालेली आहे आणि निश्चितपणानं यंदा आंब्याचं जे वातावरण सुरुवातीला फार चांगलं होतं असं वाटत होतं की जवळजवळ यंदा फेब्रुवारी महिन्यापासून आंब्याचा मौसम चालू होईल, परंतु जो आपण सगळ्यांनीच बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस जवळजवळ 20 दिवस सतत पाऊस पडत होता, त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात फळफळावीला नुकसान झालेलं आहे. परंतु अरविंद वाळके यांनी प्रचंड मेहनत करूनसुद्धा अशा निसर्गाच्या विपरीत जाऊन त्यांनी आज त्यांच्या बागेमध्ये येणाऱ्या एक महिन्यामध्ये जवळजवळ 50 पेट्या त्यांच्याकडे आंबा आज तयार झालेला आहे आणि त्याच्याचपैकी आज त्यांनी 5 पेट्यामध्ये जवळजवळ 25 डझन आंबा आज डिसेंबर महिन्यामध्ये मार्केटमध्ये विक्रीला आणलेला आहे. हा आंबा उत्पादन करताना सुद्धा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागला, कारण रोज पाऊस पडायचा, पाऊस पडला की लगेच परत फवारण्या मारायच्या. बरं, यंदा जर तुम्ही बघितलं तर कीटकनाशकांची जी औषधं आहेत त्याच्या किमतीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. म्हणजे एक एक औषध 6-7 हजार रुपये लिटर 7 हजार रुपये लिटरने औषध घेऊन ही फवारणी करावी लागते, त्याच्यामुळे ह्याच्यावर खर्चसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. परंतु आनंद आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आंबा हा विक्रीसाठी आलेला आहे, हा मोठा आनंद आहे. कारण आंब्याचा जो आपली परंपरा जर बघितली तर 15 एप्रिलला आंब्याचा सीझन चालू होतो, परंतु गेल्या 4-5 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर अरविंद वाळके ह्यांच्यामुळं हा सीझन डिसेंबरमध्येच आंब्याला सुरुवात झालेली आहे ही निश्चितपणानं कोकणातल्या शेतकऱ्याची कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. नागपुरातील पाचपावली ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाईक तलाव चौकातील पोलीस चौकीच्या मागे छापा मारून गुन्हे शाखा पथकाने नायलॉन मांजेच्या 707 चाकऱ्या जप्त केल्या. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. सावनेर मार्गावर दादाजी नगर बाजाराच्या बाजूला सिमेंटच्या ओट्यावर बसलेल्या 3 लोकांना एका कारने रिव्हर्स गाडी घेताना अक्षरशः चिरडले. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सावनेर परिसरात चर्चांना उधाण आले होते. चंद्रपूर ते बल्लारपूर महामार्गावर झालेल्या एका अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत कार सरळ पुलाखाली जाऊन कोसळली, त्यामुळे कारमधील 4 जणांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. समाजातील दुर्बल घटकातील मुलांनी ज्या पद्धतीने त्यांचे प्रयोग सादर केले आहेत ते महत्वाचे आहे. अपूर्व विज्ञान मेळा हा विज्ञान शिक्षणाच्या दिशेने देशभरातील एक अनोखा प्रयोग असून त्याचा विस्तार झाला पाहिजे असे विचार रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले. शहरातील जरीपटका व गिट्टी खदान पोलीस ठाण्यांतर्गत 2 महिलांनी आपल्या प्रियकरांवर फसवणुकीचा आरोप करत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे तक्रार दाखल करणाऱ्या या दोन्ही महिला विवाहित आहेत. 7 वर्षांपासून भाजपने केंद्रामध्ये बसून देश विकला, तसेच शेतकऱ्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी म्हणाले, हे सगळे मुद्दे निवडणुकीत काढल्या जातील म्हणून ओबीसीच्या मुद्द्याआड आपले बाप लपवण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केला. भाजपने मुद्दामून या पद्धतीचा बाऊ करण्याचा आणि त्यांनी जे गेल्या 7 वर्षात मोदी सरकारनं भाजप सरकारनं केंद्रामध्ये बसून देश विकला, शेतकऱ्याला आतंकवादी नक्षलवादी आणि आंदोलनजीवी म्हणाले, हे सगळे मुद्दे या निवडणुकीत येतील आणि म्हणून ओबीसीचा मुद्दा पुढे आणून हे सगळं पाप लपवण्यासाठी हा प्रकार त्यांनी केलेला होता. आम्ही भंडारा जिल्ह्याचा विकासाचं स्वप्न सगळ्यांनी पाहिलं, त्याला पूर्ण करण्याचा आता मुद्दा राहणारच आहे, पण जी काही आज परिस्थिती देशातली आहे ती लोकांच्या समोर वस्तुस्थिती मांडणं, कारण की गोदी मीडियाच्या माध्यमातून जनतेला वस्तुस्थिती कळत नाही, सांगली जात नाही, आणि म्हणून या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही गोदी मीडियाचा पर्दाफाश आणि मोदी सरकारचा पर्दाफाश करण्याचं काम करतोय. विदर्भ सिंचन विकास निगम व राज्य सिंचन विभागाच्या वतीनं डिसेंबर महिन्याच्या शेवटी पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर साकार करण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन परियोजनेच्या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने जलसंचय वाढवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तथापि या बंधाऱ्याला 100% भरण्यासाठी आणखी 1 महिना लागू शकतो.
बंगळुरू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मलिन केल्याच्या निषेधार्थ वर्धा येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शिवाजी चौकात निषेध प्रदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मध्ये बेळगाव इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे प्रतिमेची शाई टाकून विटंबना करण्यात आली आणि या जेव्हा ह्या घटनेचा विरोध सुरू झालं तेव्हा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं का बा अशा चिल्लर गोष्टी होत राहते. म्हणजे महाराज इकडे शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची बी जे पी सरकारनी आणि तिकडे शिवाजी महाराजांची विटंबना करायची हे हिची प्रवृत्ती गोडशीची प्रवृत्ती याच्याकडून माहीत पडते का हे गोडशीचे किती समर्थक आहे. छत्रपती शिवाजी अखंड महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना मानणारा हा एक मोठा वर्ग आहे आणि जर यांनी ह्या मुख्यमंत्र्यांनी जर जाहीरपणे माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करू आणि तीव्र विरोध करू आणि हा विरोध हे आंदोलन सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. काऊन आमच्या ह्या अस्मितेचा भाग आहे. महाराज आमच्या मनामनात श्वासाश्वासात भिंते त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही महाराजांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करत आहे. मोठ्या प्रमाणात दुग्धाभिषेक करत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये महाराजांचा दुग्धाभिषेक सुरू आहे. आज आमच्या वर्ध्याच्या एवढ्याही 8 तालुके आणि जेवढे शहर आहे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक केलेला आहे आणि हे पूर्ण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्ण ह्या लढा सातत्याने जोपर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील. आणि मी ह्या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र असा निषेध करतो. कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये फुफ्फुस व हृदयाशी निगडीत रोग आढळून आले आहेत. 5-10% रुग्णांमध्ये लंग फायब्रोसिस व 2-5% रुग्णांच्या रक्तवाहिनींमध्ये गुठळ्या झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.